खोपोली महामार्गावरील हेटवणी कॉलनी नजिक इको कार आणि ट्रेलरमध्ये झालेल्या भीषण अपघातात इकोमधील तीन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली असून चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की पेण तालुक्यातील सावरसई येथून इको गाडीने सात जण खोपोलीच्या दिशेला जात असताना अतिवेगाने ओव्हरटेक करण्याच्या नादात इको गाडीने समोरून येणाऱ्या ट्रेलरला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन प्रवासी जागीच ठार झाले आहेत तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत अपघातग्रस्तींना देवदूत कल्पेश ठाकूर यांनी तातडीने नवी मुंबई येथे रुग्णालयात दाखल केले आहे यावेळी घटनास्थळी जिल्हा पोलीस अतुल झेंडे यांच्यासह पेण पोलिसांनी घटनास्थळी हजेरी लावली